नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, मी प्रमोद ढेंगडे आपणा सर्वांचं स्मार्ट शिक्षकच्या यूट्यूबवरील या नव्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत आपल्या पीसीमध्ये इन्स्टॉल केलेले फॉन्ट कसे अनइन्स्टॉल करावे, ते सर्व फॉन्ट एक एक करून अनइन्स्टॉल कसे करावे किंवा अनेक फॉन्ट हे एकाच वेळी कसे अनइन्स्टॉल करावे हे या व्हिडिओमधून बघूया. मागील व्हिडिओमध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये विविध पद्धतीने फॉन्ट कसे इन्स्टॉल करावे, फॉन्ट इन्स्टॉल करण्याच्या विविध पद्धती कोणत्या हे बघितले. जर हा व्हिडिओ आपण बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ती लिंक बघून किंवा आपण आमच्या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ बघू शकता. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. विंडोज 10 आणि 7 जवळजवळ फॉन्ट इन्स्टॉल करण्याच्या पद्धती ह्या सारख्याच आहे. विंडोज 10 आपल्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल असलेले फॉन्ट हे अनइन्स्टॉल करण्यासाठी किंवा ते कायमस्वरूपी रिमूव्ह करण्यासाठी कंट्रोल पॅनलमधून हे रिमूव्ह करावे लागेल. यासाठी प्रथमतः स्टार्ट मेनूवर क्लिक करा. सेटिंगमधून कंट्रोल पॅनलमध्ये या. यामध्ये पर्सनलायझेशन हा ऑप्शन निवडा. यातून फॉन्ट हे ऑप्शन निवडा. बघा, फॉन्टमध्ये आपल्या सिस्टीममध्ये अवेलेबल असलेले सगळे फॉन्ट किंवा इन्स्टॉल असलेले सगळे फॉन्ट आपल्याला इथे दिसू लागतील. आपल्या या फॉन्टमधून मला काही फॉन्ट नको असलेले अनइन्स्टॉल करायचे आहे. बघा, मला हा फॉन्ट अनइन्स्टॉल करायचा, मी यावर क्लिक करतो आणि अनइन्स्टॉल म्हणतो. अडोब फॅन 80 स्टँडर्ड हा फॉन्ट मी इथून अनइन्स्टॉल करतो. बघा, हा फॉन्ट अनइन्स्टॉल झाला. एक एक करून मला नको असलेले फॉन्ट अनइन्स्टॉल करेल तर खूप वेळ लागेल. समजा मला 100 फॉन्ट अनइन्स्टॉल करायचे आहे तर त्याच्यासाठी खूप वेळ जाऊ शकतो. तर हे सगळे फॉन्ट बॅच पद्धतीने किंवा ॲट्रँडमली एकापेक्षा जास्त फॉन्ट हे मी कसे अनइन्स्टॉल करेल या संदर्भात मी 2 पद्धती आपणास सांगणार आहोत, ज्या वापरून तुम्ही आपल्या कम्प्युटरमधील ॲट्रँडमली आपल्याला जे फॉन्ट अनइन्स्टॉल करायचे ते अनइन्स्टॉल करू शकता. एकापेक्षा अनेक फॉन्ट्स ॲट्रँडमली अनइन्स्टॉल करायचे असेल किंवा डिलीट करायचे असेल तर यासाठी पहिली पद्धत, आपल्या PC सी ड्राईव्हमध्ये या. यामधून विंडोज निवडा. विंडोजमध्ये फॉन्ट नावाचे ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करा. आपल्या सिस्टीममध्ये असलेले सगळे फॉन्ट या ठिकाणी आपल्याला दिसेल. कंट्रोल पॅनलमधून मला एक एक फॉन्ट अनइन्स्टॉल करावा लागला. यावेळी मी मात्र कंट्रोल की दाबून मला हवे ते फॉन्ट निवडू शकतो किंवा ॲट्रँडमली मला जे फॉन्ट अनइन्स्टॉल करायचे ते फॉन्ट मी निवडू शकतो. बघा, मी कंट्रोल माझ्या कीबोर्डवरील कंट्रोल की दाबतो आणि मला हवे ते फॉन्ट अँड ॲट्रँडमली सिलेक्ट करतो आणि राईट क्लिक करून डिलीट नावाचा ऑप्शन निवडतो. डिलीट फॉन्ट, आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट धीस 22 फॉन्ट परमनंटली? मी यस निवडतो. अशा प्रकारे पहिल्या पद्धतीने आपण आपल्याला एकापेक्षा जास्त फॉन्ट हे अनइन्स्टॉल करता येतात. एकापेक्षा जास्त फॉन्ट अनइन्स्टॉल करण्याची दुसरी पद्धत आपण बघूया. यासाठी टास्कबारवर सर्चमध्ये REGEDIT रजिस्ट्री एडिट किंवा रजिस्ट्री एडिटर असं लिहून आलेल्या ऑप्शनला क्लिक करा. यामध्ये हा पाथ बघा, कम्प्युटरच्या खाली HKEY लोकल मशीन यावर क्लिक करा. सॉफ्टवेअर हा ऑप्शन निवडा. सॉफ्टवेअरवरून खाली या आणि WOW 6432 नोड हा ऑप्शन निवडा. बघा, इथे मी खाली आलो. हा ऑप्शन निवडल्यानंतर पुन्हा खाली
मायक्रोसॉफ्ट हा ऑप्शन निवडा. हे बघा, मायक्रोसॉफ्टला क्लिक करतात, पुन्हा काही ऑप्शन इथे ओपन झाले आहे, यामध्ये विंडोज NT हा ऑप्शन निवडा. यामध्ये मी विंडोज NT हा ऑप्शन निवडतो. विंडोज NT मध्ये करंट वर्जन हा ऑप्शन निवडतो. करंट वर्जनमध्ये इथे फॉन्ट हा ऑप्शन निवडतो. बघा, आपल्या PC मध्ये इन्स्टॉल असलेले सगळे फॉन्ट मला या ठिकाणी रजिस्ट्री एडिटरमध्ये दिसत आहे. यामधून मी एक एक फॉन्ट असे सिलेक्ट करून किंवा मला हवे असलेले बल्कमध्ये सिलेक्ट करून किंवा ॲट्रँडमली मला जे फॉन्ट हवे आहे मी कंट्रोल की दाबून सिलेक्ट करीन आणि याला राईट क्लिक करून डिलीट करीन. अशा प्रकारे आपण दोन पद्धतीने आपल्या कम्प्युटरमधील फॉन्ट हे अनइन्स्टॉल करू शकतो. हे फॉन्ट अनइन्स्टॉल झाल्यानंतर आपला PC रिस्टार्ट करा. हा इफेक्ट आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपल्याला आपल्या कम्प्युटरमधील आपण जे फॉन्ट अनइन्स्टॉल केले हे सगळे फॉन्ट अनइन्स्टॉल झालेले दिसू शकेल. आहे ना, मग नको असलेले फॉन्ट आपण विविध पद्धतीने कसे एकापेक्षा जास्त फॉन्ट सिलेक्ट करून अनइन्स्टॉल करू शकतो. मित्र आणि मैत्रिणींनो, मी आशा करतो की ही माहिती आपणास समजली असेल. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया एका नव्या स्मार्ट व्हिडिओसह. तोपर्यंत राहा स्मार्ट, व्हा स्मार्ट.